तर हाच तो व्हिडिओ प्लेस आहे, म्हणजे हाच प्लेस आहे. इकडेच त्या साईडला तिकडे मगरीचा छोटा पिल्लू दिसलेला. आता सध्या तरी पुलाचं काम चालू आहे म्हणून नंतर तिकडे माझ्याकडे फोटो आहे, तो मी स्क्रीनवर दाखवतो. तिकडे मगरीचा छोटा पिल्लू होता. आमच्या नदीत भरपूर पिल्लं आहेत, आय मीन भरपूर मगरी आहेत. चला आता आता आपण जातो आहे मळ्यावर. ह्या पायपातून त्या साईडला पाणी जातो आमच्या नदीला, आणि इथूनच तो मगरीचा पिल्लू आलेला. चला आता आम्ही जातो आमच्या मळ्यावर. आपण चाललो आहे आता मळ्यावर, आणि म्हणजे आमचा जो मळा आहे तो नदीच्या पलीकडे आहे. तर नदी क्रॉस करून जाऊ नाही शकत, कारण की मगरींची भीती आहे. त्यामुळे मग आपला हायवे क्रॉस करून जाय, हायवे म्हणजे जो ब्रिज आहे, तो समोर ब्रिज दिसतोय तुम्हाला, तो क्रॉस करून जावं लागेल आम्हाला. आणि जो हा आमचा गावचा पूल आहे तो कुठला पिक्चर आहे तो नवरा माझा नवसाचा, त्या पिक्चरमध्ये सुद्धा ह्या आमच्या गावच्या पुलाची शूटिंग झालेली आहे. ह्यावाल्या तो म्हणजे बघू शकता तुम्ही, असा दिसतो आमचा पूल. मुंबई गोवा हायवेचा मेन पूल आहे हा. हा पूर्ण हायवे आहे. आता हा हायवे असा क्रॉस करून आम्हाला तिकडे समोर जायचं आहे आमच्या मळ्यावर. तर चला तर या आहेत मुगाचा शेंगा ना, या आहेत मुगाचा शेंगा. हे बघा मुगा, मुगाचे शेंगे इथे आलेले आहेत. कलिंगड बघू शकता, हे कलिंगड आहेत छोटे छोटे. मोठे व्हायला टाइम लागतो त्यांना. अजून बघा इकडे पण आहे, इकडे पण आहे कलिंगण. बेसिकली आमच्या इथे याला कलिंगणा बोलतात, कलिंगणा, कलिंगड, गावठी कलिंगड. आणि हे बघा, हे पूर्ण कलिंगडचंच हे आहे. इथे पण हे कलिंगडच लावलेत सर्व. आणि बघा एवढेच आहेत मोठं. बघा अजून इकडे आहे किंवा तिकडे पण एक आहे. आता हळूहळू ग्रोथ होईल त्यांची. हे बघा दोन दोन मोठे कलिंगडा, कलिंगण. हे बघा दोन दोन मोठे मोठे कलिंगण. आलेलो आहोत आपल्या मळ्यावरती, आणि बघू शकता ही काळी लावलेली आहे. बघा काळी बघू शकता तुम्ही, काळी मस्त अशी हिरवी. बघा ही बघा आणखी काळी. हे आहेत मळे, हा काळ्याचा मळा आहे. आणि अजून चला अजून पुढे पण बघू मळे. आता आपण आलेलो आहोत कारळी झाली, आणि आता हे मिरची आहे. ह्या मिरच्या लागलेल्या आहेत बघू शकता, हिरवर गार अशा मिरच्या आल्या आहेत. तर आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये ह्या मिरच्या आणि आणि बरंच काही यूज करणार आहोत आपल्या मळ्यातलं. हे बघा मिरच्या हिरव्या हिरव्या गार मिरच्या. हे बघा, हे बघा किती मोठी आहे, इवन ताजी टवटवीत. बघा आता ती आपण बघितली, ती म्हणजे माझ्या खिशात आहे ती हिरवी मिरची होती, ती तिखटवाली मिरची. आणि ही पोपटीवाली मिरची आहे बघू शकता तुम्ही.
जी मी आता मॅगीच्या व्हिडिओमध्ये यूज केली ही जास्त तिखट नसे, म्हणजे गोडच असे, तिखट नसे ही. वडापाववाले हीच मिरची विकतात. तिला चण्याच्या पिठाची कोटिंग करून हीच मिरची विकतात. तर खूप भारी लागते खायला, आणि हिला तळून पण खूप भारी लागते. तळून फक्त मीठ टाकून बघू शकता मिरच्या. बघा हे पूर्ण मिरच्याच आहेत, हा पूर्ण मिरच्याच आहे. बघा पूर्ण मिरच्या मिरच्या घर मिरच्या मिरच्या घर. आणि इथे बघा हे गोंडे आहेत लाईनीत लाईनीत. अजून त्या साईडला पण शेत आहे गोंड्याचं. तर बघा आता हे पूर्ण लाईनीत गोंडे आहेत, आणि इथे हे पूर्ण हिरव्या नाही पोपटी मिरच्या आहेत. आणि तिकडे समोर बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा. बघा मका आला आहे, थोडा मोठा मका आला आहे. बघा हे पूर्ण लाईनीत मक्याचे झाड आहेत. आणि आता बघू शकता की इथे आहे पिवळा गोंडा. ऑलमोस्ट पिवळा गोंडा संपलेला आहे. बघा सुकला आहे तो ऍक्च्युली, आणि काही गेलेत म्हणजे, आणि काही अजून नवीन रोपं येत आहेत. बघू शकता तुम्ही काही नवीन रोपं येतात. आणि त्याच्याच बाजूला बघू शकता की इथे लाल गोंडा सुद्धा आहे. बघा बघा लाल गोंडा, बघा पूर्ण इथे लाल गोंडा आहे. हा बघा लाल गोंडा. प्रकारे गोंडा आपण दाखवला. त्याच्या बाजूलाच आहे आमच्या मळ्यातली गवार. तर बघू शकता गवार, बघा गवार. मस्त हिरवीगार गवार. प्रकारे आपण बघू शकतो की आपल्या मळ्यातली वांगी बघू शकतो. बघा किती मोठी मोठी वांगी आहेत, किती मोठी. आमच्या इकडे कळाम माणगावमध्ये कळामचे गाव हे प्रसिद्ध आहे खास वांग्यांसाठी. आमचे गाव वांग्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. बघा गोल आकाराचा वांगा, बघा गोल आकार. तर अशाच प्रकारे हा आपला आहे भेंडीचा माळा. हे बघा किती मोठी भेंडी आहे, बघा केवढी मोठी आहे, केवढी मोठी भेंडी आहे, साईज बघा हिची. आणि हे बघा अशाच प्रकारे भरपूर भेंड्या आहेत. इकडे पण आहे, त्यानंतर इकडे पण आहे. भेंडीच भेंडी, भेंडी भेंडी. हा बघू शकता तुम्ही दुधी भोपळ्याचं झाड आहे. हे बघा दुधी मस्त, अजून छोटी आहे, होईल लवकरच मोठी. दुधी अशाच प्रकारे बघू शकता. हा माझा आडनाव पडवळ. बघा एवढे मोठे पडवळ आलेले आहेत, हिरवेगार पडवळ. जरा किया पण लागलेली आहे. ठीक आहे, आडनाव माझं पडवळ, पडवळ मस्त. आणि अजून शिराळे पण आलेले आहेत. या माझ्यासोबत या. हा बघा हा शिराळा, शिराळ्याचा माळा. हा बघा शिराळा, शिराळा. अरे इथे बघू शकता आपला हा आहे टमाट्याचा माळा. आणि बघा लाल 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 झालेले टमाटर आहेत. बघा एकदम लाल लाल पिक्के. बघा आपलं पिक्का, हा बघा इथे काय पिक्का टमाटर उपटला. हा एक वगैरे बघू शकता. आपल्या इकडे मोसंबी सुद्धा आहे. बघा मस्त पैकी अशी झालेली आहे हिरवगार कोथिंबीर. बघा तर हा एक कारळ्याचा मळा. आणि इकडे पाणी देत आहेत माझे काका, हप्त्यातून एकदा पाणी देतात मळ्यांना बघू शकता. आणि हा पाणी जातो सर्वीकडे. तर बघू शकता हा मोटार, तिथे एक आणखीन एक मोटार आहे.
तर ह्याच मोटाराच्या सहाय्याने पाणी दिला जातो माळ्यांना हप्त्यातून. एकदा बघू शकता एक पाईप, तो एक पाईप आणि बघू शकता आमच्या नदीचं पाणी किती वाहत आहे. आणि समोर बोट पण आहे, ती बघू शकता. ती वाळू काढण्यासाठी बोट असते, वाळू काढतात नदीतून. चला आणखीन बघू काय. बघू शकता अशा प्रकारे आपण मिरच्या पण कुटतोय. उद्याचा बाजार आहे इंदापूर बाजार, तर त्यासाठी मिरच्या कुटतोय. या आपल्याला ओळणीने काम दिलंय. झाडं मिरच्या कुटायचं आपल्याला मिरच्या बाजारात. तर याच प्रकारे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आपल्या यूट्यूब चॅनलवर. चला भेटूया पुढच्या सिरीजमध्ये, आय मीन पुढच्या व्हिडिओमध्ये.